गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुका जिल्हाधिकारी सुरज मांढ उपस्थितीत साईज कमिटी सभागृहात ऑनलाईन पद्धतीनं पार पडल्या आहेत. यावेळी सिडको प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक चंद्रकांत खाडे यांचा एकमेव अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी सुरज मांढरे यांनी चंद्रकांत खाडे यांची बिनविरोध निवडीची घोषणा करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सिडको प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असून कालावधी जरी कमी असला तरी सर्व कामांना प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खाडे यांनी दिली. नवीन नाशिक हा विभाग तुम्हाला जसं माहिती आहे की हा सगळा डेव्हलपिंगचा एरिया आहे, डेव्हलपमेंटचा, आणि डेव्हलपिंग फेजमध्ये बऱ्याचशा अडीअडचणी असतात. त्याच्यामध्ये पाणी आहे, रस्ता आहे, आरोग्य आहे, ड्रेनेज आहे, साफसफाई आहे. ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या काही नागरिकांच्या गरजा आहेत त्या सुविधा त्यांना माझ्या माध्यमातून, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही कालावधी लागतो त्याला थोडासा कमी करून तात्काळ स्वरूपात कशा पद्धतीने ह्या सगळ्या, आता जसं कोरोनाचं संकट आहे तर आरोग्यावर आम्हाला जास्त भर द्यायचा आहे. आरोग्यापाठोपाठ स्वच्छता आली, त्याच्यापाठोपाठ पाण्याचं व्यवस्थित नियोजन करणं हे आलं, आणि लोकांना आपल्या ज्या त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, जरी कालावधी कमी असला तरी खूप कालावधी कमी नाही आहे, कारण एक दिवससुद्धा काम करायला आणि निर्णय घ्यायला सफिशियंट आहे. आम्हाला तर 6 महिने मिळत आहेत, 6 महिन्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगली कामं करता येतील. आणि एक आपल्या सिडको प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचा कामाचा एक आवाका म्हणा किंवा एक ठसा म्हणा, तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच उठवण्याचा प्रयत्न करू. त्याच्याबरोबर ऑलरेडी मी अभ्यास केलेला आहे त्याचा, सिडकोच्या अधिकाऱ्यांना पण, आपले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना घेऊन मुंबईला जाऊन आम्ही भेटलो होतो. त्याच्याबद्दलचं जे काही आता सिडकोचं धोरण आहे ते सिडकोच्या धोरणामध्ये थोडीशी आपल्याला म्हणजे त्यांना नागरिकांना जे काही आता काहींना मोबदला मिळाला नाही किंवा काहींना त्याच्या त्याच्या प्रकारची नोंदणी झालेली नाही आहे, तर त्या सगळ्या चर्चा ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि आता म्हणजे नगरसेवक म्हणून माझी जबाबदारी आहे, सभापतीपद त्याचा सगळा आता असेल तर थोडासा त्याला आपल्याला बूस्ट मिळेल, पण ऑलरेडी आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती पण कारवाई आम्ही एक माझ्या कालावधीमध्ये पूर्ण करायचा मी आटोकाट प्रयत्न करेल. तुम्ही खूप चांगला म्हणजे भावनिक प्रश्न विचारलात. खरं तर प्रशासनाचा अनुभव आहे, पण लोकसेवेमध्ये लोकांसाठी काम करत असताना बऱ्याचशा वेळेस अडचणी निर्माण होतात, त्या अडचणी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्या हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे अधिकारी इथे असतील, आता कमिशनर साहेब असतील, ॲडिशनल कमिशनर असतील किंवा बाकीचे जे काही अधिकारी वर्ग आहे, त्यांना समजा जर असं वाटत असेल की हे करायचं नाही तर का करायचं नाही हा प्रश्न आम्ही त्यांना विचारू शकतो, आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता कायदे आपल्याला माहिती आहे, जी आर वाचून आपण ते माहिती करू शकतो, आपल्याला समजतं त्याच्यामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे. तर एखाद्याला माहिती नसेल किंवा त्याचा वाचन नसेल किंवा त्याचं आकलन झालं नाही तर त्रास होतो. आता आपल्याला आकलन म्हणजे आकलन होण्यासाठी कोणाला विचारायची गरज नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला अडचण निर्माण करू शकत नाही. नाही, पक्षीय राजकारण आपल्याला इथे आणायचं नाही. आम्हाला कसं आहे की जे स्टॅच्युटरी पॉवर्स जे आहेत त्या सभापतीच्या आहेत, महापौरांच्या आहेत, तसे स्टॅच्युटरी पॉवर्स आपल्या सभापतीला असतील तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने बजेटरी प्रोव्हिजन आपण त्या ठिकाणी आणून, ऑलरेडी बजेट आहे, आपली कामं मंजूर आहेत. आणि बी जे पी हा काही किंवा शिवसेना हा काही पॅटर्न नाही आहे. आपल्याला लोकांसाठी काम करत असताना पक्षीय राजकारणमध्ये आणायचं नाही हे आमचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, टी जी सूर्यवंशी, सुदाम टेमसे आदी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट कमलाकर तिवडे, नाशिक.